नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर महादेव जगताप, सौ KSK महाविद्यालय बीड महाराष्ट्र। विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी विद्यापीठ अंतर्गत जे PhD आणि MPhil करण्यासाठी जे एंट्रन्स परीक्षा अर्थात PET ही परीक्षा या ठिकाणी आपल्या 2019-2020 या सालात होत आहे। यामध्ये आपण मागील काही व्हिडिओ त्या अनुषंगाने पाहिले आहेत। आजचा व्हिडिओ आपण त्याच संदर्भात, विशेषतः जे विद्यार्थी MPhil PhD तसेच PET SET NET गेट अशा सर्व परीक्षांच्या संदर्भात जो आपला पहिला पेपर असतो, ज्याच्यामध्ये संशोधन या विषयाला अनुसरून तुम्हाला काही प्रश्नांची किंवा काही प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी आपल्याला सोडवत असताना काही विद्यार्थ्यांना अडचण येते। परंतु मी आज जो व्हिडिओ या ठिकाणी आपणासाठी देत आहे तो एकतर जे विद्यार्थी MPhil PhD करण्यासाठी PET परीक्षा देत आहेत, अगदी त्याच पद्धतीनं SET आणि NET परीक्षेतील पहिला पेपर ज्या विद्यार्थ्यांना संशोधनाच्या बाबतीत अडचण असेल अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी मराठी लँग्वेजमधून किंवा ही जी काही मराठी भाषेतून ग्रंथांची यादी या ठिकाणी मी देत आहे ती आपण त्या ठिकाणी काळजीपूर्वक अभ्यासावी। कारण या प्रश्न या पुस्तकांच्या किंवा या ग्रंथांच्या माध्यमातून तुम्हाला SET NET किंवा MPhil PhD ची जी काही PET आहे किंवा गेट आहे अशा परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आहेत ते सोडवता येतील। यामध्ये एकूण 10 या ठिकाणी मी आपल्यासाठी ग्रंथ देत आहे। या ग्रंथाच्या माध्यमातून आपण अभ्यास करून तुमचे जे काही प्रश्न असतील ते सोडवू शकता। या संदर्भात आपल्याला काही प्रश्न असतील संशोधनाच्या बाबतीत तर आपण नक्कीच ते कमेंटच्या माध्यमातून किंवा मला त्या ठिकाणी कॉलही करून तुम्ही विचारू शकता, मी त्याच्यावर व्हिडिओ किंवा माहिती तुम्हाला सांगू शकतो। या ठिकाणी जो पहिला ग्रंथ आहे तो म्हणजेच शैक्षणिक संशोधन नावाचा, याचे लेखक आहेत ह्या लेखिका आहेत डॉक्टर हेमलता पारसनीस, आणि हा जो काही ग्रंथ आहे तो नित्य नूतन प्रकाशन पुणे येथून प्रकाशित केलेला आहे। त्यानंतर दुसरा जो ग्रंथ आहे तो म्हणजे शैक्षणिक संशोधन पद्धती, हा ग्रंथ या ग्रंथाचे लेखक आहेत डॉक्टर वीरा भिंताडे, आणि हाही ग्रंथ नित्य नूतन प्रकाशन पुणे येथून प्रसिद्ध केलेला आहे। तिसरा जो ग्रंथ आहे यामध्ये शैक्षणिक कृती संशोधन, या ग्रंथाचे लेखक आहेत डॉक्टर हेमलता पारसनीस आणि डॉक्टर देशपांडे, या दोघांनी मिळून हा ग्रंथ या ठिकाणी लिहिलेला आहे आणि यांचं प्रकाशन आहे ते म्हणजेच नित्य नूतन प्रकाशन पुणे। यानंतर पुढचा जो ग्रंथ आहे तो म्हणजेच शैक्षणिक तत्त्वज्ञानाची मूलतत्वे, हा डॉक्टर KU वरमोडे आणि डॉक्टर कला घोरपडे यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि हा ग्रंथ विद्या प्रकाशन नागपूर येथून प्रकाशित करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा जो ग्रंथ आहे तो म्हणजे शैक्षणिक मूल्यमापन व संख्याशास्त्र, हा या ग्रंथाचे लेखक आहे डॉक्टर वाना दांडेकर आणि हा श्रीविद्या प्रकाशन पुणे येथून प्रकाशित झालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला शैक्षणिक तत्त्वज्ञानाची मूलतत्वे आणि शैक्षणिक मूल्यमापन व संख्याशास्त्र हे जे काही दोन ग्रंथ दिलेले आहेत ही अतिशय महत्त्वाचे असे ग्रंथ आहेत। दुसरे तुम्हाला मिळाले तर त्या ठिकाणी वाचा, परंतु डॉक्टर वाना दांडेकरांचं शैक्षणिक मूल्यमापन व संख्याशास्त्र आणि वरखडे आणि घोरपडे यांचं शैक्षणिक तत्त्वज्ञानाची मूलतत्वे हे ज्या विद्यार्थ्यांना SET NET परीक्षा असेल किंवा जे विद्यार्थी PET परीक्षा देऊ इच्छितात अशांनी वाचावाच असा हा ग्रंथ आहे।
कारण याच्या माध्यमातून तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात। त्यानंतर पुढचा जो ग्रंथ आहे तो म्हणजेच शैक्षणिक संख्याशास्त्र, डॉक्टर ताप कदम हे त्याचे लेखक आहेत आणि हा ग्रंथ नित्य नूतन प्रकाशनने पुणे येथून प्रकाशित केलेला आहे। त्यानंतर पुढचा ग्रंथ या ठिकाणी आपल्याला सांगता येईल तो म्हणजेच शैक्षणिक संशोधन आणि यांचाच शैक्षणिक संख्याशास्त्र अशा दोन वेगवेगळे ग्रंथ या ठिकाणी आहेत। यांचे लेखक एकच म्हणजे डॉक्टर गीता पाटील ह्या यांच्या लेखिका आहेत आणि श्री मंगेश प्रकाशन नागपूर येथून हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे। त्यानंतर पुढचा जो ग्रंथ आहे तो म्हणजेच शालेय कृती संशोधन, यांचे लेखक आहेत के स गुरव आणि अनुराधा गुरव, या दोघांनी मिळून हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि हा मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे येथून प्रकाशित केलेला आहे। त्यानंतर पुढचा जो ग्रंथ आहे तो म्हणजे शैक्षणिक कृती संशोधन, प्राध्यापक बबी पंडित यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि हा ग्रंथ नित्यनूतन प्रकाशन पुणे येथून प्रकाशित झालेला आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं। त्यानंतर पुढचा जो ग्रंथ आहे तो म्हणजे शैक्षणिक संशोधनाची मूलतत्वे, हा ग्रंथ या ग्रंथाचे लेखक आहेत राश मुळे व वी तू उमाठे, या दोघांनी मिळून हा ग्रंथ लिहिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी जी या ग्रंथांची यादी आपल्याला सांगितली आहे, ही जी काही ग्रंथ आहेत हे ग्रंथ रिसर्च मेथडॉलॉजी किंवा आपण त्याला संशोधन किंवा मूलभूत संशोधन पाहायचं असेल किंवा संशोधन म्हणजे नेमकं काय, संशोधनाच्या नेमक्या पद्धती कोणत्या आहेत, एकूण संशोधन शैक्षणिक संशोधन कशा पद्धतीने असतं, त्यानंतर शैक्षणिक मूल्यमापन आणि संख्याशास्त्र, शैक्षणिक तत्त्वज्ञान, मूलतत्वे, या सर्व गोष्टीच्या किंवा जे विद्यार्थी एम फिल तसेच पी एच डी एंट्रान्स परीक्षा पास झाले आहेत अशाने या ग्रंथ वाचल्यानंतर तुम्हाला एकूण आराखडा, जे काही एकूण प्रबंधाची बांधणी कशा पद्धतीने असते, तुम्ही लिखाण कसे करू शकता, संदर्भ टिपा त्या ठिकाणी कशा पद्धतीने देऊ शकता, ही सर्व या ग्रंथांचं वाचन केल्याच्या नंतर तुम्हाला एकूण आराखडा त्या ठिकाणी लक्षात येईल। परंतु याच्या संदर्भात आपल्या मनात काही प्रश्न असतील तर नक्कीच आपण मला या ठिकाणी तुम्ही कॉल करू शकता किंवा या ठिकाणी मला कमेंटच्या माध्यमातून तसा प्रश्न विचारू शकता, मी त्याचं उत्तर त्या ठिकाणी आपणाला नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून किंवा असं कॉलवर किंवा कॉलच्या माध्यमातूनही तुम्हाला त्या ठिकाणी देऊ शकतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक आणि कमेंट करून त्या ठिकाणी शेटनेट एक्झाम हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं, तसेच जी काही आपल्याला नवीन व्हिडिओची माहिती मिळण्यासाठी त्या ठिकाणी आपण बेल प्रेस करावे। मी विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो, तोपर्यंत मी प्राध्यापक महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो। धन्यवाद।